रामकृष्ण हरी नमस्कार मित्रांनो बघा मी आपल्या चॅनलवरून साधे सोपे सरळ घरगुती उपाय कसे करून आपलं जीवन कसे सुखी होईल याच्यावर मी टिप्स देत असतो आहे याच्यावर मी तुम्हाला छोटे छोटे उपाय सांगत असतोय हे उपाय जर आपण केले तर निश्चित आपण निरोगी आणि दीर्घ आयुष्य राहणार तर बघा आज मी एक आपल्यासाठी छोटासा आणि जबरदस्त असा एक उपाय घेऊन आलेलो आहे बघा आपल्या चेहऱ्यावर आपला जो चेहरा आहे फेस चेहऱ्यावर कधी कधी असे काळे वण येतात चट्टे होतात फोड पुटकुळ्या असे काळे डाग असतात तर आपला चेहरा पूर्ण स्क्रीन चांगला दिसण्यासाठी आपल्या चेहऱ्यावरचे डाग मुरूम काळे चट्टे काळे पडलेले वण हे सर्व आपल्या चेहऱ्यावरून जाण्यासाठी आपण बाजारामधून अनेक प्रकारचे क्रीम आणतो टुपा आणतो आपण ते वापरतो यूज करतो काही दिवस आपला जो यूज केल्यानंतर काही दिवस जातं कालांतराने पुन्हा आपल्या चेहऱ्यावर काळे वण काळे चट्टे वांग डाग पोट फुटकुळ्या येत असतात आणि आपला चेहरा खराब दिसतो कुणालाही वाटावा का आपला चेहरा खराब दिसावा असं कुणालाही वाटत नाही कुणालाही वाटतंय माझा चेहरा सुंदर निखळ आणि चांगला दिसावा असं प्रत्येकाला वाटतं आहे तर बघा याच्यावर मी आज एक जबरदस्त असा घरगुती उपाय घेऊन आलेला आहे हा उपाय जर आपण कराल तर निश्चित हा उपाय जर आपण कराल तर निश्चित आपल्याला आपला चेहरा चांगला सुंदर आणि सुडौल मिळेल तर बघा त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहेत बघा तुम्हाला मी इथं दाखवत आहे आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे बघा ही फळं कशाची आहेत आपण ओळखू शकता तर बघा ही आहेत उंबराची फळं कशाची फळं आहेत ही उंबराची फळं बघा असे आपल्याला दोन उंबरं घ्यायची आहेत ती उंबरं आपल्याला कुठंही मार्केटमध्ये नाही उंबरं आपल्याला कुठंही मिळून जातील ग्रामीण भागात गेलो तर उंबराची झाडं भरपूर प्रमाणामध्ये आहेत आणि उंबराची झाडं प्रत्येक वेळेस उंबरं येत असतात पिकत असतात कोणत्याही सीजनमध्ये आपल्याला uh ही उंबरं मिळून जातील तर आपल्याला असे दोन उंबरं घ्यायचे आहेत बघा एकदम साधा सोपा आणि सरळ उपाय आहे ही जी पिकलेली उंबरं आहे ती आपल्याला बघा तर असे दोन उंबरं घ्या आणि ही दोन उंबरं आपल्याला काय करायची आहेत मिक्सरमध्ये टाकायचे आहेत किंवा खलबद्यामध्ये कुठून घ्या शक्यतो हे मिक्सरमध्ये टाका मिक्सरमध्ये दळून याची पेस्ट पावडर याची पेस्ट तयार करा याचा मलम तयार करा ह्या उंबरांचा मलम तयार करायचा आहे मलम तयार केल्यानंतर बघा हे काय आहे लिंबू आहे तर आपल्याला ह्या लिंबाचा रस त्याच्यामध्ये पिळायचा आहे जे ही, ही उंबराची पेस्ट तयार करणार या पेस्टमध्ये लिंबाचा रस पिळा आणि रिम लिंबाचा रस पिळल्याच्यानंतर त्याची पूर्णपणे पेस्ट एकजीव करून घ्या एकजीव करून घ्या आणि आपल्या चेहऱ्यावर लावायचा आहे आपल्या चेहऱ्यावर लावून पंधरा ते वीस मिनटं ठेवायचं आहे नंतर गरम पाण्याने स्वच्छपैकी दे चेहरा धुवून टाकायचा आहे असा उपाय आपल्याला आठवड्यातून दोन दिवस करायचा आहे की ते प्रत्येक आठवड्यातून दोनच दिवस असा उपाय करा उंबराची पेस्ट लिंबाचा रस टाकून चेहऱ्यावर लावा आणि गरम पाण्यानं धुवून टाका असा उपाय आठवड्यातून द्वंदा करा असा उपाय आपल्याला तीन महिने करायचा आहे आणि तीन महिने आपण जर हा उपाय केला तर आपल्या चेहऱ्यावरचा कुठलाही डाग कुठलाही मुरुम पोट पुटकुळ्या चट्टे काळेवर वांग राहणार नाहीत एकदम साधा सोपा उपाय आहे हा उपाय आपण करून पाहायचा आहे त्यासाठी बघा चर्मरोगावर सुद्धा लिंबाचा जबरदस्त उपाय आहे आपल्याला चर्मरोग होतो चर्मरोगापैकी आपल्याला मी एक आजार सांगत आहे आज जो गजकर्ण गजकर्ण होतो खाज येते खुजली खाज आणि चट्टे होत असतात गचकर्ण आपल्याला सर्वांना माहीत असेल तर गजकर्णासाठी काय करायचं आहे आपल्याला सर्वांना तुळस माहीत आहे आपल्या दारामध्ये तुळशी वृंदावन असतं आहे दहा ते बारा तुळशी पानं घ्यायचे आहे ते चांगलं ठेसून किंवा ठेसून वाटून घ्यायचे त्याच्यामध्ये कपड्यामध्ये टाकून सुती कपड्यातून त्याचा रस काढायचा आहे तुळशीच्या पाल्याचा रस काढा कमीत कमी पाच दहा ग्रॅमपर्यंत रस काढा आणि ग्र त्या रसामध्ये आपल्याला लिंबू पिळायचा आहे तुळशीच्या पाल्याचा रस आणि लिंबू समप्रमाणामध्ये मिसळून त्याचं मिश्रण तयार करा आणि ते मिश्रण कापसाने गचकरणं झालेल्या जाग्यावर फक्त तीन दिवस लावा आपला कुठलाही गचकरणं कुठलाही चर्मरोग तीन ते चार दिवसामध्ये गायब होईल जबरदस्त हे दोन उपाय मी सांगितले आहेत हे उपाय करून आपण आपल्या जीवनामध्ये सुखी आनंदी व्हा धन्यवाद रामकृष्ण हरे जय धन्वंतरी भगवान